मित्र हो दी पॉलिटिक्स चॅनल वर आपलं सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच दिवसानंतर मध्ये आपल्याला गॅप झाला होता व्हिडिओला. आज आपण हे पाहणार आहोत की नव्या संसद भवनाचं जे उद्घाटन झालेलं आहे तिची भव्यता, तिची नवीन ध्वनी व्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टी आणि भारतीय परंपरा संस्कृती ही लक्षात घेऊन संगोलचं जे हे केलं आणि पंतप्रधानांनी त्याचं उद्घाटन करावं का राष्ट्रपतींनी उद्घाटन करायला पाहिजे होतं, या अनुषंगाने पूर्ण चॅनलवर जी चर्चा चालू आहे आणि यामुळे काय होते आपण या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की ही सगळी जी चर्चा आहे ती मुख्य मुद्दा बाजूला ठेवून केली जाते आहे की काय, असा माझ्या मनामध्ये शंका आहे, माझा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न जर तुम्हाला योग्य वाटला तर त्याच्या उत्तराच्या शोधासाठी आपण हा व्हिडिओ करतो आहोत की संसदेसाठी, संसदीय कामकाजासाठी किंवा लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी कोणतं मॅटर अधिक महत्वपूर्ण आहे. इमारत महत्वाची आहे का, इमारतीमध्ये बसणारी, कारण विशेषतः मंत्रिमंडळ किंवा वटहुकूम किंवा नोकरशाही हे संसदेचं कामकाज हे कुणीही करू शकत नाहीत, कारण ही अपेक्षा 100 वर्षांहून जुनी आहे. उत्कृष्ट ध्वनी व्यवस्थेच्या नव्या संसद वास्तूमध्ये ती पाळली जाईल का, हा आपला प्रश्न आहे. आणि या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण जी ही चर्चा करणार आहोत ही आपल्याला निश्चित उपयोगी ठरेल. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत ऐकावा. चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा, कारण राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्याला ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. कारण लोकशाहीचं यशस्वीता ही संसदेवर अवलंबून आहे, संसद कशा पद्धतीने काम करते. आणि आपण अलीकडे पाहतो आहोत की 2014 पर्यंत विरोधी पक्षाच्या बाकावर असणाऱ्या भाजपचं वर्तन, विरोधी पक्षाच्या बाकावर असताना काय राहिलेलं होतं, ते कशा पद्धतीने संसदेचं कामकाज बंद पाडत होते, बंद पाडण्याचे प्रकार काय असतात, कशा पद्धतीने ते टेबलवर जाऊन सगळे कागद फाडतात, वटहुकूम हे करतात, धिंगाणा घालतात, टेबल आपटतात, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे प्रत्येक विरोधी पक्ष अशा पद्धतीने कसं करतो हेही पाहिलेलं आहे. आणि दुसरी बाब आपण ही पाहिलेली आहे की विरोधी पक्षाविना सुद्धा संसद चालते, हे सुद्धा आपण 14 पासून आतापर्यंत पाहतो आहोत की विरोधी पक्षच नाही. आणि आपण म्हणतो की लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष किती महत्वाचा आहे, आणि महत्वाचा असणारा जर पक्षच नसेल तरी सुद्धा संसदेचं कामकाज चालते, मग याला संसदीय कामकाज म्हणायचं का, हाही प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी या सगळ्या गदारोळामध्ये, म्हणजे राजेंद्र चोळ यांचं साम्राज्य काय होतं, हिंदू साम्राज्य कसं आसियानच्या सर्व राष्ट्रांपर्यंत पोहोचलेलं होतं, आणि मग त्या साम्राज्याची परंपरा म्हणून संगोलचं कसं त्यांनी मोदींनी कुठून शोधून काढलं, माउंट बटननी ते सत्तांतर करत असताना नेहरूंना ते कसं दिलं होतं, राजगोपालचारींनी ते त्या इतिहासातून कशा पद्धतीने शोधून काढलं, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, ठीक आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या इतिहासाचा आपल्याला अभिमान आहे, त्या संस्कृतीचा अभिमान आहे. ते नगरच्या लाभाच्या म्युझियममध्ये नेहरूंची एक काठी म्हणून ठेवली गेली होती, ती मोदींनी काढली, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, ठीक आहे. पण लोकशाहीच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची बाब जर काय असेल तर ती ही आहे की संसदीय कामकाज कशा पद्धतीने होते, संसदेमध्ये आजपर्यंत किती कामकाज झालेलं आहे, किती तास असतात आणि किती तास हे लोकांची प्रतिनिधी लोकांच्या हिताच्या प्रश्नावर चर्चा करतात. राष्ट्रीय हिताचा प्रश्न आहे, म्हणजे कोणत्या महत्वाच्या विधेयकावर किंवा राष्ट्रीय महत्वाच्या मुद्द्यावर राष्ट्राने किती वेळ योग्य चर्चा केली, हा अधिक महत्वाचा प्रश्न आहे. किती वेळ आपण त्याच्यावर चर्चा करतो, महत्वाचे विधेयक कशा पद्धतीने झाले, आपण मागे पाहिलं आहे की शेतकरी विधेयक 3 मांडलेली, वर्षभर शेतकऱ्याने आंदोलन केलं, संसदेची दखल न घेता पुन्हा, म्हणजे अगोदरही चर्चा झाली नाही आणि नंतर सुद्धा चर्चा न होता ते विधेयक मागे घेतले गेले, मागे काय घेतली यावर सुद्धा चर्चा झाली नाही. आणि अशा पद्धतीने जर संसदेचं कामकाज चालत असेल तर ते कुठल्या इमारतीमध्ये चालते, कुठल्या ध्वनी व्यवस्थेमध्ये चालते, किती अध्यवत्ती वास्तू आहे, यावर मॅटर करत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून म्हणजे लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी नागरिकांनी, अभ्यासकांनी कशा पद्धतीने विचार केला पाहिजे यापासून आपण दूर जात आहोत की काय, अशी माझ्या मनामध्ये शंका आहे. आणि म्हणून मी हा व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येतो आहे की आपण हे बघितलं पाहिजे की 2014 पूर्वीचं भाजपचं वर्तन काय होतं, म्हणजे विरोधी पक्ष महत्वाचा असताना विरोधी पक्ष अस्तित्वात नाही, राष्ट्रपती नाहीत, उपराष्ट्रपती त्या ह्याला नाहीत, मग हे राज्यशाही पद्धतीचं आहे काय, किंवा मग नेहरूच्या मंत्रिमंडळामध्ये नेहरूच्या मंत्रिमंडळाचं फोटो आणि मग आताच्या या नवीन वास्तूच्या उद्घाटनाच्या वेळेस मोदींच्या आजूबाजूच्या सगळ्या भगव्या महाराजांचा फोटो, हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की व्हायचं हिंदूकरण, तो महत्वाचा मुद्दा नाही. आपल्याला हे पाहायचं आहे
की संसदीय कामकाज ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते होत आहे का? म्हणजे उद्घाटनाला निमंत्रण राष्ट्रपतीला दिलं का? राष्ट्रपतीला द्यायला पाहिजे, कारण राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा मिळून संसद होते. पण हा संकेत का डावळला गेला ही गोष्ट महत्वाची नाही. म्हणजे पंतप्रधानांनी उद्घाटन केलं का, राष्ट्रपतींनी उद्घाटन केलं का, उपराष्ट्रपतीची अनुपस्थिती काय आहे, का होती आहे, म्हणजे इमारतीच्या या नवीन टप्प्याची सुरुवात जी सूचित करण्यासाठी संगोल हे योग्य चिन्ह ठरते की नाही, ही सगळी प्रश्न जी आहेत ती तात्कालिक स्वरूपाची आहेत. त्याही पेक्षा महत्वाचा प्रश्न जर काय असेल तर तो प्रश्न आहे संसदीय कामकाजाच्या दर्जाचा. आणि हा प्रश्न दुर्लक्षित होतो आहे. नेहमीच आपण नरोटीची उपासना करतो की काय, म्हणजे नारळ हे फोडल्यानंतर त्याचं जे कडक आवरण आहे ते तोडल्यानंतर मध्ये त्याच्यात काय आहे हे तुम्हाला पाहायला मिळतं. त्याच्यातलं गोड पाणी आणि त्याच्यातलं खोबर आपल्याला मिळतो. पण आपण नेहमी वरचीच पूजा. आता हे आपली ही जी चर्चा आहे ही सगळी वरवरची चर्चा सातत्याने चालू आहे. म्हणजे संगोल कुठून आणलं मोदींनी, किती उत्कृष्ट काम आहे, हे उत्कृष्ट नाही. यापेक्षा हे उत्कृष्ट काम जर काय असेल तर संसदीय कामकाजाचा दर्जा काय आहे, संसदेचं कामकाज सातत्याने होणारा जो बिघाड आहे आणि पर्यायाने संसदीय प्रणाली पासून आपण किती दूर जातो आहोत, म्हणजे हे संसदेमध्ये असं वर्तन करण्यासाठी आपण याला पाठवलंय का काय. म्हणजे संसदीय कामकाजामध्ये आपल्याकडे एका उद्योगपत्यांच्या सांगण्यावरून प्रश्न विचारला, मग त्याचं सदस्यत्व रद्द करण्यापर्यंत नेहरूंनी भूमिका घेतली होती. तर आता अलीकडं तीच लोक पार्लमेंटमध्ये जातात. पार्लमेंटमध्ये गुन्हेगारीकरण असणाऱ्यांची प्रवृत्तीची लोक किती आहेत हाही प्रश्न आपण पाहतो आहोत. म्हणजे इथपर्यंत असं ते होतंय. म्हणजे संसदीय पद्धतीचा अभ्यास करत असताना आपल्याला हे पाहावं लागत असते. म्हणजे कामकाजाचे दिवस संसदेतल्या 1952 ते 1960 दरम्यान 127 असे उच्चांकी होते. आता त्याचं प्रमाण जर आपण पाहिलं तर हे प्रमाण मागच्या दशकात 77 वर गेलेलं आहे. म्हणजे 127 आणि 77 यातला फरक लक्षात घ्या. गेल्या 2 वर्षाची सरासरी जर आपण पाहिली तर ती 58 दिवस होती आहे. म्हणजे 15व्या लोकसभेने म्हणजे 2009 ते 2014 अपेक्षित 606 दिवसाऐवजी फक्त 357 दिवस कामकाज केलेलं आहे. म्हणजे 607 दिवसापैकी जर तुम्ही 357 दिवस कामकाज करत असाल, म्हणजे हे 51% वेळ कामकाजात तहकूब झाल्याने वाया गेलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 16व्या लोकसभेची म्हणजे 2014 ते 2019 नियोजित बैठकीचा 5 वर्षात केवळ 337 दिवसाची होती, मात्र तिनेही तहकुबीमुळे फक्त 16% वेळ गमावलेला आहे हेही आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आजचे सत्ताधारी जेव्हा विरोधी बाकावर होते तेव्हा म्हणजे 2014च्या आधी अधिवेशनामध्ये आरडाओरडा करून आणि त्याहूनही वाईट म्हणजे पीठासीन अधिकाऱ्यांच्या हौदात घुसून विधेयक फाडून आणि तत्सम विघ्न संतुष्ट कारवाया करून कामकाज बंद पाडता येईल काय अशा पद्धतीची भूमिका ते घेत होते. नंतरच्या काळामध्ये विरोधी पक्षाविना संसद चालू शकते हेही आपण अनुभवलेलं आहे. म्हणजे संसदीय संकेत सांभाळता यावेत म्हणून काँग्रेसला विरोध करण्याचा बाबासाहेबांचा हक्क मान्य करून त्यांना कायदा मंत्री करणारी आपली पहिलं मंत्रिमंडळ, पहिली संसद, आणि आता विरोधी पक्षाविनाच हे सगळं चालू शकते अशा पद्धतीने हे चालणार, संसदेमध्ये कमी वेळ आणि मन की बात अधिक करणार सरकार अधिक संसदीय असू शकते का हेही आपण समजून घेतलं पाहिजे. संसदेच्या या नव्या वास्तूला नामकरण काय केलं पाहिजे, याचं नाव काय असलं पाहिजे यावरही चर्चा चालू आहे. मोदींनी असं म्हटलेलं आहे की 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी म्हणजे हे मॅग्ना चार्टाच्याही पूर्वी म्हणजे ब्रिटिशांकडून आपण स्वीकारलेली ही संसदीय शासन पद्धती नाही तर आपल्या राष्ट्रामध्ये लंचवीचं गणराज्य होतं आणि त्यानंतर 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपाची स्थापना केली होती आणि म्हणून अनुभव मंडप हे नाव या नव्या वास्तूला द्यावं म्हणून नेहरूंनी नरेंद्र मोदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्तुतिवाच केलेला आहे. तो अतिशय स्तुत्य आहे. पण या अनुभव मंडपामध्ये 18 पगड जातीची लोक होती आणि या सगळ्या लोकांना घेऊन आलम प्रभू प्रमुख आहेत. आलम प्रभू आणि अक्का माधवी यांच्यातला हा जो संवाद जर ऐकला आपण, ती पार्लमेंट किती सुसंस्कृतपणाची होती, किती वरच्या स्तराला गेलेली होती, माणूस पण जपण्यासाठी ती कशा पद्धतीने म्हणजे पुरुषी अहंकाराच्या विरोधामध्ये उभा असलेल्या स्त्रीचा जो प्रश्न आहे अक्का माधवीचा की मी निवस्त्र आहे का वस्त्र घालून आहे हा तुमच्या दृष्टीचा दोष आहे, तुमची दृष्टी जर शुद्ध असेल तर मी वस्त्र नसताना सुद्धा
शुद्ध दिसू शकते. म्हणजे अशा पद्धतीने तिनं जे प्रश्न तिचा जो डिबेट आहे तो अत्यंत अंतर्मुख करणार आहे, वैचारिक दृष्ट्या अतिशय उच्च दर्जाचा आहे. तशा पद्धतीची चर्चा या पार्लमेंटमध्ये होणार आहे काय हा प्रश्न आहे. निश्चितपणे या वास्तूला अनुभव मंडप जर आपण नाव देणार असू तर अनुभव मंडपामध्ये ह्या सगळ्या प्रस्थापित व्यवस्थेच्या अनिष्ट प्रथांच्या विरोधामध्ये जो बंड बसवेश्वरांनी पुकारला होता तो बंड खऱ्या अर्थाने मोदी सरकारला कळालेला आहे काय. आणि त्यांना हे जर कळत असेल, हे लक्षात घेऊन त्यांनी हे म्हणत असतील तर खरंच भारतीय परंपरा ही उज्ज्वल आहे. ज्या परंपरेचा पायी खोण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी आजपर्यंत शिक्षणामध्ये प्रार्थना म्हणून भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत ते कधी कधी नाही तर पूर्ण वेळ माझे बांधव आहेत ही जाणीव जर आपल्यामध्ये राहायची असेल तर आपल्याला अनुभव मंडप काय आहे आणि अनुभव मंडपामध्ये कशा पद्धतीच्या चर्चा होत होत्या आणि त्या तुलनेमध्ये आजच्या आपल्या पार्लमेंटमध्ये काय होते आहे हेही समजून घेतलं पाहिजे. कारण गांधींनी सुद्धा प्रश्न केला होता की पार्लमेंटला त्यांनी म्हटलं होतं की ही वैशाली वांधुटी आहे असं म्हटलेलं होतं आणि त्या शब्दाची माफी मागून त्यांनी हे म्हटलेलं होतं की यामध्ये जी चर्चा होती ती वांधुटी आहे आणि म्हणून बसवेश्वरांनी कृतीवर अधिक भर दिला होता. बोले तसं चाले त्याची वंदावी पावले असं आपण जे म्हणतो तसं बसवेश्वरांचं वचन आहे. सदाचार वे स्वर्ग अनाचार वे नर्क, सदाचार हा स्वर्ग आहे आणि अनाचार हा नर्क आहे आणि म्हणून सद्वर्तन तुम्हाला तिथे दाखवावं लागेल आणि राष्ट्राच्या हिताच्या प्रश्नावर जी चर्चा लोकांना पाहू द्यावी लागेल तर ती महत्वाची आहे. इमारत कोणी बांधली, कशी बांधली, किती आहे, इमारत नसताना सुद्धा अथेन्समध्ये जेव्हा गणराज्य चालत होतं ज्याला आपण डायरेक्ट डेमोक्रेसी म्हणतो, ज्या डेमोक्रेसीनी सॉक्रेटिस जगाला अनुभवायला दिला, ती डेमोक्रेसी घंटी वाजून एका टेकडीवर सगळे लोक जमून चालत होते, ती आजपर्यंत का जिवंत आहे. तर त्या ठिकाणी प्रत्येक नागरिक त्या अथेन्समधल्या नगर राज्याचा त्या पार्लमेंटचा सदस्य होता आणि तो ते मांडत होता. तिथल्या न्यायव्यवस्थेनी, तिथल्या पार्लमेंटनी, सगळ्याच्या चर्चेने सॉक्रेटिसाला दोषी ठरवलं. जे बहुमताने दोषी ठरवणं हे किती घातक आहे यावर पुढं सॉक्रेटिस काय आहे हा जगाला कळाला आणि त्यांनी कायद्याचं संरक्षण करता आलं पाहिजे म्हणून दिलेली शिक्षा स्वीकारली आणि त्यांनी विषाचा प्याला घेतला. तो म्हणाला की मी विचारासाठी मरणारा तो पहिला व्यक्ती आणि विचारासाठी ती पार्लमेंट, तिथला समाज हे सगळं ऐकून घेत होता. बहुमताने हे सगळं होत होतं. एखाद्याला मत मांडण्याचं स्वातंत्र्य किती महत्वाचं आहे हे तिथं जपलं जात होतं. ही सगळी संकेत आहेत आणि अशा पद्धतीचे संकेत घेऊन जर आपण या नवीन पार्लमेंटमध्ये, नवीन संसदेमध्ये हे सगळं करणार असू तर ते खऱ्या अर्थाने लोकशाहीला, संसदीय लोकशाहीला अनुकूल ठरेल. मी म्हणून पंतप्रधान मोदीजी या संसदेला अनुभव मंडप नाव देत आहेत की या अनुषंगाने काय म्हणत आहेत ते पहा. ए रिक्वेस्ट टू प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया टू नेम न्यू पार्लियामेंट एट न्यू दिल्ली एज अनुभव मंडप. और नए संसद भवन का नाम बदलकर लिंगायत समुदाय ने केंद्र सरकार से अनुरोध किया है कि इसका नाम बदलकर वो लिंगायत समुदाय संसद भवन का नाम अनुभव मंडप रख देना चाहिए. ऐसा लिंगायत समुदाय का केंद्र सरकार से कहना है जो एक समाज सुधारक बसवन्ना के द्वारा गढ़ा गया है. संसद भवन निर्माण का उद्घाटन और इसे अनुभव मंडप नाम देना उचित होगा. व्हाई टू नेम न्यू पार्लियामेंट एट न्यू दिल्ली एज अनुभव मंडप. आंसर टू दिस क्वेश्चन lies in the words of Honorable Prime Minister Sri Narendra Modi ji speech given at London. Let's listen to it. हम मैग्ना कार्टा के लिए जानते हैं, पढ़ते हैं, हम डेमोक्रेटिक वैल्यूज के लिए दुनिया से सारी बातें होता. आपको जानकर के खुशी होगी 12th सेंचुरी में भगवान बसवेश्वर ने मैग्ना कार्टा के भी पहले लोकतंत्र के लिए पूरा जीवन खपा दिया. उन्होंने एक अनुभव मंडपम नाम की व्यवस्था की और समाज के सब वर्ग के लोग वहां बैठते थे और सामाजिक समस्याओं का चिंतन करते थे. और उस जमाने में कंपलसरी महिला प्रतिनिधि रहती थी उसमें 12th सेंचुरी में, और सामाजिक समस्याओं का निदान निकालते थे और फिर समाज का प्रबोधन करते थे. हमारा देश जातिवाद, ऊंच नीच, छूत अछूत, इसमें ऐसा बिखरा पड़ा था. भगवान बसवेश्वर ने इन सबको एक छत्र छाया में ला करके, ऊंच नीच जातिवाद को समस्या करके सबको जोड़ने का बहुत बड़ा काम किया था. और तो चाहूंगा कि हमारे स्कूलों के बच्चों को भी पता होना चाहिए कि अनुभव मंडपम नाम की डेमोक्रेटिक इंस्टीट्यूट कैसे उस जमाने में डेवलप की होगी.
कितनी बड़ी दीर्घ दृष्टि होगी एक महापुरुष की जिन्होंने इस काम को किया होगा। इंडिया इज इमर्जिंग एज ए विश्व गुरु एंड इन दिस सिचुएशन इफ वी कीप आवर न्यू पार्लियामेंट बिल्डिंग नेम एज अनुभव मंटप विल बी द रिकॉग्निशन ऑफ पास्ट कंट्रीब्यूशन ऑफ इंडिया टू द वर्ल्ड अंडर द गाइडेंस ऑफ लॉर्ड बसवेश्वर दिस पार्लियामेंट वॉज एस्टैब्लिश्ड इन बसव कल्याण city in Karnataka. They allowed all section of society, even low caste and strata people to participate in the parliament. Even as अनुभव मंडप ठरावी आणि या नव्या संसदेमध्ये बुद्धीजी म्हणतात त्या पद्धतीने अनुभव मंडपामध्ये स्त्री पुरुष समानता सर्व जातीभेद जाती निर्मूलित नवीन समाज रचनेचं स्वप्न जे बसवेश्वरांनी पाहिलं होतं ते आपल्याला सार्थकी लाभावं असं आपण म्हणू तशा दिशेने आपण वाटचाल करू आणि ती होण्यासाठी आपण सगळी जागरूकपणे जे वरवरचे प्रश्न न पाहता महत्वाचे प्रश्न संसदेचं कामकाज कशा पद्धतीने होते आणि ते होणं किती आवश्यक आहे यावर लक्ष केंद्रित कराल अशी अपेक्षा करतो। थांबतो या चॅनल नव्याने आला असता चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक विद्यार्थी चॅनल शेअर करा। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।